देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाजार समिती शुल्क वेगवेगळं असल्यानं राष्ट्रीय पातळीवर व्यापार करताना अडचणी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर एकसमान 50 पैसे प्रतिशेकडा बाजार समिती शुल्क आकारा अशी मागणी ऑल इंडिया दाल मिल असोसिएशननं केली. असोसिएशननं आणखी काय मागण्या केल्यात, त्याचा लाभ काय होऊ शकतो याची माहिती घेऊच. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायचं एवढं मनावर घ्या, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीला केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल, असोसिएशन ऑफ पल्सेस मॅन्युफॅक्चरर्सचे सचिव मुन्नालाल बन्सल, रुपेश राठी, विजय लाहोटी यांची उपस्थिती होती. यावेळी असोसिएशनचे मंत्री कुलसे यांच्याकडे उद्योगाच्या समस्या मांडून सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी केली. बैठकीत ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल म्हणाले की सध्या राज्यनिहाय बाजार समिती शुल्क वेगवेगळे, गुजरातमध्ये 75 पैसे, महाराष्ट्रात 80 पैसे आणि मध्य प्रदेशात 1 रुपया 70 पैसे बाजार समिती शुल्क आहे. यासोबतच छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या दरांनी शुल्क आकारणी केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर व्यापार करताना अडचणी येतात. त्यामुळे केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर 50 पैसे प्रतिशेकडा बाजार समिती शुल्क आकारणी करावी. तसंच मध्य प्रदेशात बाहेरच्या राज्यातून किंवा विदेशातून आयात होणाऱ्या कडधान्यावर शुल्क लावलं जातं. त्यामुळे हा भार शेवटी ग्राहकांवर पडतो. इतर राज्यातल्या डाळी मध्य प्रदेशात जास्त विकल्या जातात कारण तिथे हे शुल्क आकारलं जात नाही. तसंच ब्रँडेड डाळींवर 5% GST रद्द करण्याची मागणी अग्रवाल यांनी मंत्री कुलस्ते यांच्याकडे केली आहे. तसंच दाल मिल्सना आयातीचे परवाने द्यावे, तसंच वाहतुकीसाठी रेल्वेची पूर्ण वेसल्सची नोंदणी करावी लागते ती बंद करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मंत्री कुलस्ते यांनी दाल मिल उद्योगाच्या समस्या राज्य आणि केंद्र सरकारकडे यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.